माझी जन्मठेप भाग अठ्ठावन्न प्रायोजक एक सावरकर भक्त मला सुटकेची निश्चिती वाटत नसताही परत खोलीत बंद होताना त्या इतरांच्या संसर्गजन्य निराशेच्या बाधेने माझ्याही मनास पछाडण्यास सोडले नाही त्या दिवशी माझे भविष्य त्या अंधार कोठडीच्या त्या चार भिंतीत चिंडलेले होते त्याच्या बाहेर सर्वत्र निराशा काळोख वैयक्तिक सुटकांचा प्रश्न मिटला पण दुसरी उत्सुकता मनास लागली की त्या समारंभाचे दिवशी निदान काहीतरी नवे अधिकार स्वदेशास मिळाले असतील का क्रांतीची जी झटापट जीव देत घेत चार पाच वर्षे चालली होती तिचीही मी बातमी मिळविण्याचा प्रयत्न चालवला बंदीगृहाबाहेर जे थोडे राजबंदीवान धाडण्यात आल्याचे मागे सांगितले आहे आणि जे त्या वसाहतीच्या निरनिराळ्या भागात पूर्ण कामे करीत ठेवलेले होते त्यांस आजार इत्यादी झाला तर बाहेरच्या रुग्णालयात ठेवण्यात येत नसे कारण बाहेरच्या रुग्णालयात बंदीवान पुष्कळ स्वतंत्रतेने एकमेकांस भेटू शकत आणि खाण्यापिण्याची ही व्यवस्था बंदीगृहातील रुग्णालयापेक्षा साहजिकपणेच अधिक बरी असे ती स्वतंत्रता राजबंदीवानांस मिळाली तर रुग्णालयातील आतिथ्याचा ते वारंवार उपभोग घेऊ इच्छितील आणि एकमेकांच्या चापून भेटी घेत राहतील या साहजिक भीतीने राजबंदीवानात बाहेर कोणी आजारी झाला तर एकदम बंदी शाळेतील रुग्णालयात आणून कोठडीत बंद करण्यात येईल ह्या शिक्षेची भीती राजबंदीवानांस इतकी वाटे की शक्यतो ते आजार लपवून कामे करीतच राहत नाही तर बाहेरची सापेक्ष स्वतंत्रता सुटून आजारी पडण्याच्या अपराधासाठी बंद बंदी शाळेतील कोठडीत बंद होऊन पडण्याचा पुन्हा प्रसंग येणार अशा रीतीने जरी आजारीपणात अधिक सवलतीची आणि आरामाची आवश्यकता असता त्याचवेळी कोठडी बंदीची शिक्षा मात्र राजबंदीवानांच्या आजारीपणाच्या दुःखास अधिकच दुःखतर करीत असे तरीही या अडचणीचाही एक लाभ घेण्यास त्यांस सवड सापडे आणि तो लाभ म्हणजे बाहेर मिळालेली बातमी आत बंदिशाळेत बंद असलेल्या सवंगड्यांस पोचविता येणे हा होय आजारी पडून कोणीतरी जेव्हा बंदिशाळेतल्या रुग्णालयात बाहेरून धाडण्यात येईल तेव्हा तो आपल्या अंथरूण पांघरुणासहच शक्य तितक्या बातम्याही मिळवून आत येई बाहेर वर्तमानपत्रे अधिक सुलभपणे गुपचूप वाचण्यास मिळत असता बाहेर गेलेल्या राजबंद्यांपैकी ज्यास काही बातमी मिळे त्यास बहुतेक काही आजार लगेच होऊन तो बंदी शाळेतील रुग्णालयात बंद करण्यास धाडला जाई राज्यारोहणाच्या निमित्त स्वदेशात काय झाले ह्याची बातमी काढण्याचे खटपटीत सारे राजबंदीवान असता बाहेरील एका राजबंदीवानास एकाएकी हा बातमीचा आजार झाला आजारी बंदिवानात तोही मिसळला थोडीशी परीक्षा होऊन बाहेरच्या बंदिवानास बाहेरच्या प्रशस्त आणि सापेक्षत आरामदायक रुग्णालयात धडून अधिकाऱ्याने राजबंद्यास कडकपणे वागविण्याच्या नियमानुरूप ले जा उसको जेल मे कोठडी में, में बन करो। आध्या बंद करो म्हणून आज्ञा सोडली राजबंदी त्या कडक आज्ञेसच सवलत समजून बंदी शाळेतील रुग्णालयाचे कोठडीत येऊन कणहत बंद होऊन पडला दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे दहा वाजण्याचे संधीस मी स्नानास माझे भागाचे हौदावर आलो तो पलीकडल्या भागाच्या चाळीच्या मागच्या खिडकीतून कुणीतरी सावरकर बाबू सावरकर बाबू म्हणून दबून हाका मारीत आहे मी वर पाहतो तो त्या राजबंदीने माझी दृष्टादृष्ट होताच दोन मजल्यावरील चाळीतून खिडकीला लोमकळत सांगितले की बंगालची विभागणी रद्द झाली मी ऐकल्यावरही त्या बातमीवर एकदम विश्वास ठेवू शकलो नाही पुन्हा विचारले काय बंगालची विभागणी दॅट सेटल्ड फॅक्ट इज अनसेटल्ड तो हसला आणि म्हणाला होय होय मी म्हटले राजबंदीवानांच्या सुटकेसारखे हे एखादे भविष्यबिविष्य तर सांगत नाहीस ना माझा मित्र म्हणाला मुळीच नाही पक्की बातमी मी स्नान तसेच सोडून विभागाविभागातून इतर राजबंदीवानांस बंगालची विभागणी रद्द झाली म्हणून ती बातमी धाडली लवकरच दिल्लीस राजधानी गेली म्हणून कळले परंतु त्या बातमीचे काही विशेष महत्व नव्हते पण बंगालची फाळणी रद्द झाली ह्या बातमीमागे एक त्या विशिष्ट गोष्टीहून अत्यंत महत्वाचा असा धोरणाचा राजनैतिक प्रयोगाचा प्रश्न असल्याने राजबंदीवानांस अत्यंत समाधान वाटले आणि त्या दिवशी ते आपली वैयक्तिक निराशा विसरून गेले स्वदेशाचा प्रश्न जर असा यशस्वी रीतीने सुटत असेल तर आमची सुटका झाली नाही तरी चालेल असे उद्गार त्या तरुण संघातील प्रत्येकाच्या तोंडून निघत होते बंगालची फाळणी ती काय ती रद्द झाली हे अनुषंगिक समाधान होते परंतु खरे समाधान हे होते की जे म्हटले ते करायला लावले जे म्हंटले ते करायला कसे लावावे याचा उपाय सापडला अर्थातच त्यापुढे जे म्हणू ते करायला लावू अशी धमक उत्पन्न झाली काहींनी विचारले पण बंगालची फाळणी रद्द झाली या यक्कश्चित खेळण्याने संतुष्ट होऊन पुन्हा मी म्हटले छे ती भीती फारशी नको एकदा मलेरियाचा ताप क्विनिनच्या गोळीने जातो हे ज्याच्या अनुभवास आले तो पुन्हा ताप भासू लागला की आपण होऊन क्विनीनच घेईल दिल्लीस राजधानी गेल्याने मला काहीच वाईट वाटले नाही कारण भावी हिंदुस्थानची राजधानी कोणती असावी याविषयी जेव्हा जेव्हा तात्विक चर्चा चाले तेव्हा तेव्हा हिंदुस्थानची राजधानी उज्जयिनी व्हावी असे मत मी प्रतिपादन करताना सांगतच असे की जरी ऐतिहासिक सांस्कृतिक औद्योगिक भौगोलिक आणि सामरिक दृष्टीने उज्जयिनी हीच भावी भारताची राजधानी व्हायला योग्य आहे तरी राजधानी कोणती व्हावी हा प्रश्न सोडून कोणती बहुधा होईल हा प्रश्न विचारला असता बहुधा हिंदुस्थानची राजधानी दिल्लीच होईल असे सांगणे भाग पडते ह्या माझ्या तर्कानुरूप ती दिल्लीला गेली यात मला काही वाईट वाटले नाही ती राजधानी उज्जयिनीला गेली असती तर मात्र आनंद झाला असता लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे